नमो बुद्धाय। मित्रांनो, पुन्हा एकदा आपणा सर्वांचं त्रिरत्न 358 या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे। आपण या चॅनलच्या माध्यमातून आषाढी पौर्णिमेपासून बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचं पठन करत आहोत। आणि या ग्रंथामधील महत्त्वाचे विषय समजावून सांगण्याचा एक प्रयत्न करत आहोत। कालच्या भागामध्ये सिद्धार्थ गौतमाने ज्ञानप्राप्ती कोणत्या मार्गाने कशा पद्धतीने अभ्यास करून ज्ञान प्राप्त करून घेतलं ते आपण पाहिलं। मित्रांनो, हे जे जुने व्हिडिओ आहेत किंवा आधी बनवलेले व्हिडिओ आहेत हे तुम्ही या चॅनलवर सर्च करून पाहू शकता, किंवा तुम्ही या चॅनलला जर सबस्क्रिप्शन केलं असेल, सबस्क्राईब केलं असेल, तर सबस्क्रिप्शनमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही यापूर्वीचे सुद्धा व्हिडिओ पाहू शकता। आजच्या या भागामध्ये आपण कालच्या भागामध्ये ज्ञानप्राप्तीकरिता ज्या अवस्था सांगितल्या किंवा मनाचा जो अभ्यास सांगितला तो अतिशय गंभीर अभ्यास होता, आणि त्यामध्ये जे शब्द काही शब्द होते जसे की मनाचा समतोल, मनाची सावधानता, तर हे समजण्याकरिता थोडे कठीण होते। ते सामान्य व्यक्तीला किंवा ज्यांनी ऐकलं नाही आहे किंवा ज्यांचा अभ्यास नाही आहे किंवा जे पहिल्यांदा ऐकत आहेत त्यांना ते समजण्यास थोडे कठीण आहेत। मित्रांनो, वास्तविकता हा अनुभवाचा भाग आहे। अनुभव घेतल्याखेरीज ते पूर्णपणे समजणे अशक्यप्राय आहे, परंतु आपण ते थेरॉटिकल बेसवर, थेअरीच्या आधारावर समजून घेत आहोत। तर बुद्ध आणि त्यांचा धम्म यामधील प्रथम खंडातील चौथा भाग ज्ञानप्राप्ती, आणि यामध्ये मनाचा जो अभ्यास ज्ञानप्राप्ती करण्याकरिता करण्यात आला तो आपण पाहत आहोत। तर यामध्ये महत्त्वाचे दोन शब्द कालच्याच भागामधले आहेत, परंतु त्या शब्दांचं अधिक स्पष्टीकरण आज आपण देत आहोत। एक म्हणजे मनाचा समतोलपणा, बॅलेन्स ऑफ माइंड। मन समतोल कशा पद्धतीने असते? स्थिर मन, समतेमध्ये असलेलं मन काय असते? तर ज्या वेळेस आपल्या मनामध्ये एखादा वाईट विचार, वाईट विकार उत्पन्न होतो त्यावेळेस आपलं मन हे स्थिर असलं पाहिजे। मग ते स्थिर कसं राहील? तर ते सम्यक समाधीचा अभ्यास केल्यानंतर ते अनुभवातून त्याचा स्वभाव आपल्याला समजतो, आणि तो स्वभाव बदलण्याचं काम सम्यक समाधीमध्ये प्रज्ञेने केल्या जाते। आता आपण एक उदाहरण घेऊन बघूया। चिंचा नामक स्त्रीचं एक उदाहरण तुम्ही कदाचित ऐकलेलं असेल की ही एक चिंचा नावाची मानविका स्त्री होती, आणि ती काय करायची की जेतवन विहारामध्ये सायंकाळच्या वेळी जायची, म्हणजे जेणेकरून लोकांना दिसेल, आणि पहाटे परत यायची, ते मध्ये कुठंतरी आराम करायची। तिला तसं प्रशिक्षण दिलं गेलं होतं, आणि त्यांचा मूळ हेतू होता की भगवान बुद्ध आणि त्यांच्या संघाला बदनाम करणे। मग असं असताना तिने काही दिवस ते केलं, विहारामध्ये जायचं, लोकांना दिसायचं, नंतर रात्री दुसऱ्या ठिकाणी आराम करायचा, आणि पुन्हा सकाळी लोक जेव्हा वंदनेला येतील तेव्हा त्या दिशेने जायचं आणि सांगायचं की बा मी विहारामध्ये होते। तर ही जी चिंचा होती हिने काही दिवस ते नाटक केलं, आणि 8-9 महिन्यानंतर तथागत बुद्ध प्रवचन करत असताना, सर्व लोक बसलेले असताना ही चिंचा त्या ठिकाणी आली, आणि तिने पोटावर एक चांगला लाकडी कठडा बांधलेला होता जेणेकरून असं दिसावं की ती गर्भवती आहे। आणि मग भर सभेमध्ये येऊन तिने बुद्धावर आरोप केले
की हे श्रमण गौतमा, या बाळाची काहीतरी व्यवस्था कर। लोकांना खूप मोठा धक्का बसला। लोक खूप मोठ्या आश्चर्याने की हे काय होत आहे। एखादा सामान्य व्यक्ती असता तर निश्चितच तो विचलित झाला असता आणि त्या स्त्रीला त्याने पकडायला लावलं असतं, त्याची चौकशी ताबडतोब करायला लावली असती किंवा आणखी काही प्रकार करायला लावला असता। परंतु तथागत बुद्ध, ज्यांचं मन समतेमध्ये स्थिर आहे, समतल आहे, बॅलेन्स आहे, त्यांनी पाहिलं की सत्यता काय आहे। मग तथागत बुद्धाचा जो रिप्लाय आहे, तथागत बुद्धाने ज्या स्त्रीला उद्देशून म्हटलं, ते फार महत्त्वाची बाब आहे की हे स्त्री, हे माते, तू जे बोलत आहेस ते किती सत्य आहे याची सत्यता तुला माहिती आहे आणि मला माहिती आहे। सत्य काय आहे हे तुला माहिती आहे आणि मला माहिती आहे। बुद्धाने कोणतीही रागाची, द्वेषाची प्रतिक्रिया इथं दिली नाही। आपण बघत आहोत की मन स्थिर कसं आहे आणि विचलित मन किंवा द्वेषाने जर प्रतिक्रिया दिली असती तर काही विपरीत घटना घडली असती। बुद्धाने स्थिर मनाने काय सांगितलं की सत्य काय हे तुला माहिती आहे आणि मला माहिती आहे। यावर त्या स्त्रीला जे अपेक्षित होतं की काहीतरी वाद निर्माण होईल, द्वेषाची प्रतिक्रिया येईल, गोंधळ होईल, त्यांना हे अपेक्षित होतं आणि बुद्धाची बदनामी होईल, परंतु तसं काही झालं नाही। मग ती स्त्री घाबरून गेली आणि तिच्या पोटावर जे लाकडी कठडा वगैरे जे काही गोल असं बांधलेलं होतं ते गळून पडलं आणि सत्यता समोर आली। वास्तविक पाहता त्या प्रदेशाचा राजासुद्धा बुद्धाला शरण गेलेला होता, उपासकच होता। तथागत बुद्धाला जर सांगितलं असतं बुद्धाने की या स्त्रीला मृत्यूदंड द्या किंवा हिला शिक्षा करा तर ते पण होऊ शकलं असतं, परंतु बुद्ध कधीही हिंसा करत नाही, तर त्यांचे चित्त स्थिर होतं। तसंच ओकास भारद्वाज नावाचा एक व्यक्ती, बुद्धाची ज्ञान वाढत असताना, शिष्य वाढत असताना त्याला सहन झालं नाही आणि त्याने पुन्हा त्याने पाहिलं की त्याच्या घरची लोकंसुद्धा बुद्धाच्या ज्ञानामध्ये वाहून गेली आहेत, बुद्धाकडे आकर्षित झाले। तेव्हा तो खूप रागारागाने बुद्धाला शिवीगाळ करतो, पण बुद्ध शांत असतात। शेवटी तो शिवीगाळ करू करू शिव्या देऊ देऊ थकून जातो आणि मग तो बुद्धाला म्हणतो की मी एवढा तुला शिव्या दिल्या तर तुझ्यावर काहीच परिणाम नाही, तू तर शांत आहेस, हे काय आहे, हे कोणत्या प्रकारचं ज्ञान आहे। म्हणजे या ठिकाणी जेव्हा आपल्या विरुद्ध प्रतिक्रिया होत आहे, शिवीगाळ केली जात आहे, चुकीचं बोलल्या जात आहे, तरी त्यांचं मन स्थिर आहे हे अनुभवातून घडत आहे। आणि अशा पद्धतीने हे जे ज्ञान प्राप्ती जी बुद्धाची आहे ही अनुभवातून प्राप्त केलेलं ज्ञान आहे, हे केवळ वाचून किंवा चिंतन म्हणून केलेलं ज्ञान नाही आहे। तर हे आहे मनाचा समतोल। आणि सावधानता म्हणजे काय, तर सजग राहणे, ज्यावेळी जे घडलं त्याप्रती सजग राहणे। ध्यान करत असताना जर मनामध्ये वाईट विकार उत्पन्न होत असतील तर ती सुद्धा मान्य करणे की माझ्या मनामध्ये वाईट विकार उत्पन्न झालेले आहेत, परंतु हे नष्ट होणारे आहेत। मन जर भटकत असेल तर हे मन माझं भटकत आहे हा क्षणसुद्धा सजगतेने, सावधानतेने पाहत आहे। मन सजग आहे, मन सजग असल्यामुळे ते दुःखामध्ये किंवा लोभामध्ये किंवा द्वेषामध्ये वाहून जात नाही, तर स्थिर राहते। आणि स्थिर मन हे बलशाली असते, ते प्रतिक्रिया करणारं नसते, ती वास्तविकता स्वीकार करणारं सजग जागृत मन असते। तर या प्रकारे सावधानता, चित्ताची सावधानता आणि चित्ताची समानता या पद्धतीने जेव्हा सिद्धार्थ गौतमाने अभ्यास केला त्यामुळेच वास्तविकता समोर आली, विकार समोर आले आणि ते विकार ते नष्ट करू शकले समतेमध्ये चित्त स्थिर ठेवून। तर अशा पद्धतीने अनेक उदाहरणं आहेत। एक सुंदरिका नावाची परिवारजिका होती। काही लोकांनी बुद्धाला आणि संघाला बदनाम करण्याकरता तिला, तिची हत्या केली आणि जेतवनामध्ये एका कोपऱ्यामध्ये तिला गाडून ठेवलं आणि नंतर स्वतःच त्याला तिची डेड बॉडी काढली, तिचा मृत्यूदेह काढला आणि प्रचार केला की भिक्षू संघाने हिच्यावर अनाचार केलेला आहे आणि हिची हत्या केलेली आहे। बुद्धाने सांगितलं की स्थिर राहा, शांत राहा, सत्यता समोर येणार आहे, कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया सध्या देऊ नका।
आणि तसंच झालं. काही दिवसानंतर त्याची तपास केल्यानंतर सत्यता समोर आली. यावरून हे आपल्याला समजून घ्यायचं आहे की मनाचा जो समतोलपणा आहे, परिस्थिती सदैव बदलत राहते, सुख आणि दुःख येत राहतात, परंतु सुखामध्ये खूप आनंदाने भारावून जाणे आणि दुःखामध्ये दुःखात वाहून जाणे असं न करता मन समतेमध्ये स्थिर ठेवलं, समान ठेवलं, समतोलपणा जर राखला तर आपण आपली सुख आणि दुःख दोन्ही अवस्थांना समजून घेऊ शकतो, त्यांच्याशी संघर्ष करू शकतो आणि त्यामधून बाहेर पडू शकतो. पण याकरता मनाची सावधानता, सजगता, जागरूकता आणि मनाचा समतोलपणा असणे फार गरजेचं आहे आणि तो अनुभवातून, स्वतःच्या अनुभवातून आलेला असणे फार गरजेचं. मित्रांनो, याचा जर तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही विपश्यना ध्यान साधनेचा अभ्यास करू शकता, परंतु त्याकरता तुम्ही किमान 1-10 दिवसाचं शिबिर विपश्यना केंद्रावर जाऊन करायचं आहे. विपश्यना केंद्राची यादी, विपश्यना केंद्राची शिबिरं तुम्हाला गुगल सर्चमध्ये केल्यानंतर मिळून जातील, ती तुम्ही करावे. त्याशिवाय तुम्हाला त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार नाही. आजच्या या भागामध्ये तुम्हाला हे सर्व समजलं असेल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नमो बुद्धाय.